आपल्या सगळ्यांचं स्वागत संध्याकाळच्या बातम्यांमध्ये। थेट जाऊयात जळगावला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। वर्षामध्ये जेवढी कामं त्यांची झाली नव्हती ती अडीच महिन्यामध्ये आम्ही केलेली आहे। आणि आणखी तर 2 वर्ष बाकी आहेत, काय होईल तुमचं? आता घाबरलेत ते। हा एकनाथ शिंदे एवढा फिरतोय, गणपतीमध्ये जातोय, घराघरात जातोय, मंडळांना भेटी देतोय, सगळीकडे फिरतोय। मी फिरायला लागल्यामुळे त्यांनाही फिरावं लागलं। मी त्यांना म्हणालो, तुम्ही गणपती दर्शन माझ्यामुळे घेतलेलं आहे, अर्ध पुण्य मला द्यावं लागेल। त्यांनाही फिरवलं, चक्री फिरायसारखी। ते म्हणाले, हे 2 मुख्यमंत्री पाहिजेत, एक फोटो सेशनला आणि एक मंत्रालयात बसायला, कारण त्यांना आधीची सवय होती, तसाच अनुभव होता। कोण चालवत होतं सरकार आणि कोण काय करत होते आपल्याला माहित आहे। बघा, हे काही लोक वेडे आहेत का? येतात जवळ, महिला भगिनी, पुरुष, म्हातारे, कोतारे, वयोवृद्ध, लहान मुलं फोटो काढायला। फोटो कुणाबरोबरही काढायला आवडत नाही लोकांना। ज्याच्याबद्दल काही आवड असते, मनामध्ये प्रेम असतं, त्याच्यावरच फोटो काढतात ना। आणि मला काही त्याच्यामध्ये गैर वाटत नाही, बिलकुल गैर वाटत नाही। मी तुमच्यातलाच एक आहे। हा तुमच्यातलाच एकनाथ शिंदे आहे म्हणून तुम्हाला वाटतं आमचाच एक मुख्यमंत्री इकडे बसलेला। आणि म्हणून मला काही वाटत नाही, मी रात्रंदिवस काम करायला तयार आहे। या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। एसटीचे प्रश्न पण आम्ही सोडवणार आहोत, कारण त्यांच्यावर देखील अन्याय केलेला आहे। हा अन्याय दूर करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। आम्ही दुष्काळ भागामध्ये पाणी देण्याचं काम करणार, या जळगावमध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवणार। आपल्याला मी सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने गुलाबराव पाटील एक आपला काय म्हणतो त्याला शिवसेनेची बुलंद तोफ तोफ मी त्यांचा चाहता आहे, मी त्यांचं भाषण ऐकायला उत्सुक असतो। आणि म्हणून मी त्यांना आमच्या ठाणे जिल्ह्यात पालघरमध्ये सगळीकडे निवडणुकांमध्ये बोलवत असतो आणि ते येत असतात। मग ते कधी समजा बोलले मला की कुठे साहेब जरा इकडे कार्यक्रम आहे, मी लगेच बोलतो त्यांना, बोलत होतो का भाव वाढला का तुमचा, लगेच एवढा बोलल्याबरोबर लगेच बाकी कॅन्सल माझ्याकडे यायचे। आज तुम्हाला मी सांगतो, शिवाजी पार्क वरचं भाषण, ते जेव्हा त्यांना भाषण द्यायचे तेव्हा ते लोकांना मोठ्या चैतन्य निर्माण करायचे कार्यकर्त्यांमध्ये, त्यांचं भाषण माझ्यापेक्षा चांगलं होईल, त्यांना क्रेडिट मिळेल म्हणून त्यांचं भाषण बंद केलं। गुलाबराव बरोबर आहे ना? हे फोटो याला काढ हे समोर त्याला काढणार। पण एकनाथ शिंदे कचरू म्हणायचा नाही, एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मोठा करणारा कार्यकर्ता। आपली बाळासाहेबांची शिवसेना पुढे जाते, या राज्यातच नाही राज्याच्या बाहेरचे देखील शिवसेना आपल्याला जॉईन झालेली आहे, राज्यातल्या बाहेरची पण। आणि म्हणून गुलाबराव हा त्यांच्या वक्तृत्वाने तरुणाईला भुरळ पाडणारा, तरुण पिढीला आकृष्ट करणारा हा एक नेता। त्याच्या जिभेवर सरस होती आहे, त्याचा काय दोष आहे? चांगला बोलतो हा त्याचा गुन्हा आहे का? गुन्हा आहे? मग का त्याचं भाषण कट केलं तुम्ही? का त्याच्यावर बंदी घातली? गुलाबराव करायची नाही? अरे आता काय टेन्शन घेत आहे? अबे आपके साथ तो एकनाथ शिंदे है। आणि तरुण पिढीला चेतावणारा हा नेता, या गुलाबाला काटे टोचण्याचं काम कुणी केलं? ज्या गुलाबरावांनी बाळासाहेबांची शिवसेना फुलवली त्या गुलाबरावांचे देखील पाय ओढण्याचं काम कुणी केलं ते तुम्हाला माहित आहे। मंत्रीपद देताना देखील काय काय करावं लागलं याचा साक्षीदार मी आहे। आणि म्हणून
त्याला हिणवायचं, पानवाला टपरीवाला पान लावणारा चुना लावणारा। अरे याच पान टपरीवाल्याने शिवसेना मोठी केली, तुम्ही आज एवढे लोक आले, त्यांनी जर काही काम केलं नसतं तर आले असते का तुम्ही एवढे लोक? आणि म्हणून कुणालाही हिणवण्याचं काम कोणी करू नये। कोणीही या ठिकाणी आज हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे पण तुम्हाला पचनी पडत नाही का? सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याच माणसाने मुख्यमंत्री बनायचंय का? जागीरदारांनी भांडवलदारांनीच मुख्यमंत्री बनायचंय आज? म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्या लोकांच्या मनातला हा कार्यकर्ता आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की आम्ही बघा दुसरे आले ओके काय झाडी आता तुम्हाला तिकडचं सगळ्यावर भाषण करायचं। आता तुम्हाला सांगतो गुलाबराव आणि आपले ओकेवाले शाजीराव बापू, शाजी बापूंनी देखील आम्हाला तिकडे गुवाहाटीला चांगलं सगळ्यांना एकदम मस्त सगळ्यांचं टेन्शन घालवलं। अरे ही काय माणसं जबरदस्ती केली का? आम्ही एक माणूस नेऊ शकतो, दोन नेऊ शकतो, दहा नेऊ शकतो, 40-50 हा इतिहास क्रांती हा उठाव होता, अभद्र युतीच्या विरुद्ध उठाव होता। आणि म्हणून आजकालचं चित्र आपण पाहिलंय, 2.5 महिन्यात शिवसेना भाजपा युतीला जनतेने स्वीकारलंय, 2 वर्षामध्ये आम्ही एवढं काम करू की औषधाला देखील कोणी शिल्लक राहील का माहित नाही। मी सांगितलेलं आहे, मी असं गर्व करत नाही, पण आम्ही कामाने उत्तर देऊ। काय काय करतायत, कुठे गोमूत्र शिंपडतायत, काय करतायत, आम्ही त्याला कामातून उत्तर देऊ, कामातून उत्तर देऊ। आता ते गोमूत्र शिंपडणे एवढे शिल्लक राहिलेले आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही। आज गुलाबराव पाणी पुरवठा मंत्री आहेत, राष्ट्रवादीच्या एका नेत्याने मला सांगायचे की आमच्याकडे पाणी योजना निवडणुकीमध्ये कसं आम्ही बघा केलं की लगेच त्याचं काम सुरू करून टाकतो, निवडणुकीला निवडणुकीपर्यंत मतं मिळतील म्हणून आम्ही थांबत नाही। त्यांनी मला काय सांगितलं की आम्ही आमच्या मतदारसंघात सांगितलं एवढी मोठी एक पाणी योजना आणतोय, प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यानंतर दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली, प्रशासकीय सुधारित मान्यता मिळाली, तिसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली, बोले आम्ही आता ह्या याला टेंडरला टाकलेलं आहे, आणि नंतर चौथी घेतली, टेंडर मंजूर झालेलं आहे, आता वर्क ऑर्डर द्यायची आहे, त्यानंतर म्हणाला आता प्रत्यक्ष काम सुरू होणार। प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर त्याला टाइम लागतो, वेळ आल्यानंतर तोपर्यंत निवडणूक आली, पाणी तेव्हा देऊ शकत होते ते, परंतु पाणी सोडलं नाही त्यांनी। ते म्हणाले निवडणूक आता हे मतदान झालं, आपल्याला मतदारांनी मतदान केलं की पाणी सोडूया। मी बोलो असं का? तर बोले एकदम काम केलं तर मतदार विसरून जातात, पण गुलाबरावचं तसं नाही। गुलाबरावांनी जे पाणी खातं त्यांना दिलंय, किती योजना मंजूर केल्या तुम्ही? 22,000 योजना मंजूर करण्याचा इतिहास या गुलाबराव पाटलांनी केलेला आहे। आम्ही मतदारांशी असा खेळ खंडोबा करत नाही, मतं घेण्यासाठी प्रत्यक्ष काम झाले मंजूर, प्रत्यक्ष काम, लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे। आणि म्हणून आमचे सगळे मंत्री जे आहेत अतिशय चांगलं काम करतील, तुम्हाला न्याय देतील, आणि हे जे काही बाळासाहेबांची शिवसेना जी आहे ती आम्ही पुढे नेतोय। जर मला सांगा या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेली आहे, म्हणून तुम्ही सगळ्या राज्यामध्ये
राज्य जाऊ दे, मी हैदराबाद मध्ये गेलो होतो त्या दिवशी, हैदराबादला सगळे लोक गोळा झाले आणि हैदराबादला म्हणाले आमच्याबरोबर फोटो काढ, आमच्यावर पोलीस परेशान झाले. पुऱ्या देशामध्ये जे आम्ही केलेलं आहे 50 लोकांनी, त्याची दखल अख्ख्या देशाने जगाने घेतली आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा 106 लोक, आज आमची संख्या किती आहे, 156 वर 170 गेलेली आहे. आणि 170 नंतर मला वाटतं गिरीशभाऊ आपल्याला फक्त 30 आकडा वाढवायचा आहे. आपल्याला मी सांगतो, 200 क्रॉस होऊन गेले तरी आश्चर्य वाटायला नको. हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत, म्हणून आम्ही या धाडसाने पावल उचललंय. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांची इच्छा काय होती, काश्मीर मधलं 370 कलम हटवा, मला एक दिवस प्रधानमंत्री करा आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवा. हटवलं कोणी? हटवलं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित शाह यांनी हटवलं. त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं देखील बाळासाहेबांचं स्वप्न होतं, त्याचं काम सुरू आहे. मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर काय गुन्हा केला? का पेंबीच्या देठापासून ओरडताय तुम्ही? ज्या लोकांना असंघाशी संघ केला तेव्हा काय वाटलं नाही तुम्हाला? आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, या ठिकाणी तुम्ही असंघाशी संघ केला तो जाऊ द्या, मी त्याच्यावर काय जात नाही. परंतु आपल्याला एवढंच सांगेन की आम्हाला जी संधी मिळालेली आहे, या जनतेने संधी दिलेली आहे, आणि त्याचबरोबर आपल्या लोकांचं जे प्रेम मिळतंय हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं. आणि म्हणून या प्रेमातून उतराय होण्यासाठी या तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न, तुमच्या ज्या काही या ठिकाणचे असलेले प्रकल्प आपला शिवसेना भाजपा युतीचं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला आम्ही देऊ इच्छितोय. ते तुमचे कामं जी आहेत, मला वाटतं या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या 5.5 वर्षामध्ये देखील या ठिकाणी जे जे आपण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय ट्रामा सेंटर म्हणून मान्यता बाबतीत देखील ते तो देखील निर्णय आपण घेतला जाईल. त्याचबरोबर आणखी काय नाही, जाऊ दे कशाला बोलतो ना. पाळधी पोलीस ठाण्याचं विभाजन करून पाळधी दूर क्षेत्राचं रुपांतर पोलीस ठाण्यात करणे, धारणगाव येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य उद्यान स्मारक बांधकाम करणे, त्या बहिणाबाई चौधरी यांचं स्मारक ते आपल्याला करायचं आहे, धरणगाव येथे बालकवी बापूजी त्र्यंबक ठोंबरे यांच्या स्मारकाला देखील मंजुरी द्यायची आहे. त्याचबरोबर दोन्ही जी गावं आहेत 22 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ती देखील सोलरवर चालण्याचा मला त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि काम चालू आहे. आणि यासाठी जे जे काही लागेल ते दिलं जाईल, एवढाच या ठिकाणी आपल्याला मी शब्द या ठिकाणी देऊ शकतो. आणि यांचं काय गुलाबराव इथे बसले आपले एसपीवाले, त्यांचा एक विचार विषय जो आहे तो एक आपण कोळी समाजाचं काय आहे ते बाबा तुम्ही त्यांचं निवेदन द्या, कारण इकडे आपल्याला सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. एसटीचे जे काही प्रश्न आहेत त्याचंही तुम्ही निवेदन द्या, एसटीचे प्रश्न देखील सोडवले जातील. शेवटी हे सरकार तुमचं आहे, हे सगळ्यांचं आपलं सरकार आहे. आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून आपण सगळ्यांना न्याय देण्याचं काम करू, एवढं प्रसंगी सांगतो. आणि धरणगाव तालुक्यामध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही बोला पीएम पाटील सर, तालुका प्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, जळगाव लोकसभा मुकुंदराव ननावरे, तालुका संघटक दलित सेना रवींद्र चव्हाण सर, त्या उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनावणे, राजेंद्र चव्हाण, अजय महाजन यांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो. चांगलं काम करा, पुढे चला, या भागातल्या लोकांना न्याय द्या आणि गुलाबरावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. गुलाबरावाने कुठली गद्दारी बंडखोरी खोके वोके घेतलेले नाही, त्याला गरजच नाही खोक्याची. तो स्वतः
एक प्रामाणिक निष्ठावंत कडवट सैनिक आहे आणि त्यामुळे तुम्हाला न्याय देण्याचं काम ही सगळी मंडळी खासदार आहेत, गिरीश भाऊ आहेत, आपले आमदार आहेत, सगळे लोक जे आहेत हे सगळं न्याय देण्याचं काम करतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावमध्ये जाहीर सभा झाली आणि इथे गुलाबराव पाटील यांचं त्यांनी भरभरून कौतुक केलं। इथे उपस्थित असलेल्या कोळी समाजाच्या नागरिकांनाही त्यांनी पुढे येऊन भेटून निवेदन देण्याची विनंती केली। एक अतिशय सच्चा आणि निष्ठावंत सैनिक अशी गुलाबराव यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांच्यावर झालेले सर्व आरोप हे अयोग्य आणि चुकीचे आहेत असंही त्यांनी सांगितलं।